मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांचं नाव आदराने घेतलं जातं. अग्गबाई सासूबाई या मालिकेनंतर कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेत काम करताना ते दिसत आहेत. दरम्यान गिरीश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर दुःखद बातमी शेअर केली. गिरीश यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षाचे होते. वडिलांच्या निधनानंतर गिरीश यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसेच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. गिरीश यांनी वडिलांचा फोटो शेअर करत म्हटलं, काल माझे बाबा रत्नाकर दिनकर ओक यांचं वयाच्या 93 वर्षी वृद्धत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात, तसेच तेही माझे होते. माझ्या ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी किंवा गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजिनियर या पदावर ते 1989 साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही. या व्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, गुजराती, उर्दू इतक्या भाषा यायच्या. ते शिवणकाम आणि स्वयंपाक उत्तम करायचे. कपड्यांना इस्त्री, सायकल, स्कूटर, घड्याळ, घरातल्या जवळजवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्व्हिसिंग, दुरुस्ती तेच करायचे. तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो, त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो. माझी आई गमतीनं म्हणायची, ती, मी आणि बहीण यांना नटबोल्ट नाहीत, नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्व्हिसिंग केलं असतं. अर्थात ते त्यांनी न उघडताच केलं. पुढे ते म्हणाले, ते बासरी व माउथ ऑर्गन छान वाजवायचे, ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्नही केला, पण मीच कंटाळा केला. रोज नियमित सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणं मी त्यांच्यामुळेच शिकलो. अन्नाची, पाण्याची, विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे. या गोष्टींची किंमत मला त्यांच्यामुळेच कळाली. काय काय आणि किती सांगू, आखिर बाप बाप होता आहे और बेटा बेटा. बाबा, तुम्ही खूप सकारात्मक, व्यासंगी, आनंदी आयुष्य जगलात. तुम्ही खूप शांत, संयमी होतात आणि अगदी तसेच जातानाही तुम्ही आम्हाला कोणताही त्रास न देता शांतपणे गेलात. मला आणि सौ पल्लवीला शेवटी तुमची सेवा करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. गिरीश यांच्या पोस्ट नंतर चाहत्यांसह कलाकार मंडळी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.